Welcome children to our English class. Today we are going to learn the story True Friends. Look at the pictures, listen carefully and read aloud. Aman was in college. He had many friends, but his best friend was Ronak. Hello Ronak. Hello Aman. Let's go home in my car. Munna was in the same class. Ronak is so rich and Aman is poor. How can they be friends? Aman fell ill. He didn't go to college for 3 days. His friends came to see him. How are you, Aman? Get well soon. I don't see Ronak. Next day, Ronak, where's your friend Aman? He is ill. Yesterday, we went to his house, but you didn't come. I was busy. Your best friend is ill, and you were busy? I see. Anyway, you cannot be good friends. Why? Aman didn't even ask us about you. That's all right. The next day, Munna went to Aman's house. Thank you for coming, Munna. I am much better now. What sort of a friend is this Ronak? He doesn't come to see you at all. Oh, but he is the best of friends. How can you say that? Come, I will show you. They walk to a shop near Aman's house. What? A rich boy like Ronak working in a shop? Yes, Munna. He is doing my job. I work in this shop in the evening. When I fell ill, the shopkeeper said, if you don't come to work, I will give your job to some other boy. Don't worry, Aman. I will do your work for you. You can go back to work when you are better. Go home and rest. Ronak comes out of the shop. Hello, Munna. Here's your money, Aman. But you did the work, Ronak. I did the work for you, Aman. Now I am better. I will go back to work tomorrow. Thank you, Ronak. You have shown me what true friendship is. Now, listen carefully. Translation in Marathi. Aman, Ronak आणि मुन्ना हे एकाच वर्गात कॉलेजमध्ये शिकत असतात. अमन आणि रोनक जीवलग मित्र असतात. त्यांच्या मैत्रीबद्दल मुन्नाला मात्र नेहमी शंका असायची, कारण त्याच्या मते अमन गरीब आणि रोनक श्रीमंत. मग हे कसे काय एकमेकांचे जीवलग मित्र असू शकतील? एकदा अमन आजारी पडतो, त्यामुळे तो 3 दिवस कॉलेजला येतच नाही. नंतर अमनचे इतर मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी जातात. तेव्हा मुन्ना पण जातो. मुन्नाला प्रश्न पडतो की रोनक कुठे आहे, तो का नाही आला. दुसऱ्या दिवशी मुन्ना रोनकला भेटतो आणि म्हणतो, काल तू अमनकडे दिसला नाहीस. तेव्हा रोनक त्याला म्हणतो, मी थोडा कामात होतो. त्यावर मुन्ना म्हणतो, तुझा मित्र आजारी आहे आणि तू त्याला काल बघायला पण आला नाहीस आमच्यासोबत. आणि वर म्हणतोस की तू कामात होतास. मला नाही वाटत तू अमनचा खरा मित्र आहेस म्हणून. मुन्ना रोनकला सांगतो की अमननेही तुझ्याबद्दल काही विचारले नाही काल. दुसऱ्या दिवशी मुन्ना अमनला भेटायला जातो, तेव्हा तो अमनला म्हणतो, रोनकला तू तुझा मित्र म्हणवतोस, पण तो तुला बघायला पण आला नाही. मी विचारलं तर तो म्हणाला की तो कामात होता. मला नाही वाटत तुम्ही खरे मित्र आहात. मग अमन मुन्नाला घेऊन जवळच्या दुकानात जातो आणि त्याला दाखवतो रोनक कुठच्या कामात असतो. तेव्हा मुन्ना आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो,
रोनक श्रीमंत असून त्याला दुकानात काम करायची काय आवश्यकता? यावर अमन म्हणतो, खरं तर या दुकानात मी काम करतो, पण मी आजारी असल्याने काही दिवस कामावर येऊ शकणार नाही असं मी दुकानाच्या मालकाला सांगितलं. तेव्हा तो म्हणाला की आम्ही तुझ्या जागी दुसरा मुलगा ठेवू, म्हणून मग माझं काम जाऊ नये म्हणून आणि मला घरी आराम करता यावा म्हणून सुद्धा रोनक काही दिवस माझ्या जागी काम करतो आहे. आता मला बरं वाटत आहे, उद्यापासून मी जाईन माझ्या कामावर. हे सर्व पाहून मुन्ना रोनकला म्हणतो, रोनक तू माझे डोळे उघडलेस, खरी मैत्री काय असते हे तू मला दाखवलंस, मी आभारी आहे तुझा. होमवर्क: रीड द स्टोरी केअरफुली अँड टेल इट टू युअर पॅरेंट्स इन शॉर्ट इन युअर मदर टंग. थँक्यू.